माझं नाव अनुराधा पिंगळे आहे. मी गेल्या 5-4 वर्षापासून आदिवासी विभागामध्ये आपले कला क्रीडा संगणक या भरती केली होती. त्यामध्ये मी एक आहे. तर त्याचबरोबर सरकारने आम्हाला आमचे आदेश द्यावे, त्याचप्रमाणे जो आमचा अडचणी आहे त्या समजून घ्याव्या. त्याचप्रमाणे वारंवार सरकार आम्हाला म्हणत आहे, आज देतो आदेश, उद्या देतो आदेश. गावी सरांनी सुद्धा सांगितलं होतं की 8 दिवसात मी तुम्हाला आदेश देतो, पण आदेश आम्हाला काही भेटले नाही आहे. त्याचबरोबर शिक्षण म्हणजे शिक्षणाचा पाया तर आहेच, त्याचप्रमाणे क्रीडा हा विषय किती महत्त्वाचा आहे हे सरकारला सुद्धा देखील माहिती आहे. आशियन स्पर्धेमध्ये आपल्याला किती पदक मिळाले याचा विचार करता, पण तळागाळामध्ये खरंच हे शिक्षक खेळाडूंपर्यंत पोहोचताय का याचा विचार सरकार करतं आहे का? त्यामुळे मी सरकारला सांगू इच्छिते की लवकरात लवकर आम्हाला आमच्या आदेश द्यावे आणि खेळाडूंचा विकास व्हावा, त्याचप्रमाणे भारताचा देखील विकास व्हावा. कोर्टाचा आदेश ते सांगितलं. महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रम शाळेमध्ये कला क्रीडा संगणक शिक्षक ही पदे 2018 व 2019-20 भरली गेली. 3-4 वर्ष या शिक्षकांनी सेवा दिलेली आहे शासनाला. ही सर्व शिक्षके सरळ सेवा भरती प्रक्रियेने आलेली आहेत. यांची जी भरती आहे ती रितसर मुलाखत, वैद्यकीय चाचणी असेल, इतर गोष्टी असतील, ही सर्व पात्रता कर्मचारी असून आज रोजी चालू शैक्षणिक वर्षाचं 4 महिने होत आले, 17 संपत आले, तरी देखील या शिक्षकांना नियुक्ती आदेश अजून शासनाने निर्गमित केलेले नाही आहेत. शासनाचा घाट असा आहे की ही सर्व पदे बाह्यस्रोतने टाकण्यात यावी, ही सर्व पदे कंत्राटी पद्धतीने बाह्यस्रोतने भरण्यात यावी. परंतु ह्याच निर्णयाविरोधात आम्ही शिक्षकांनी न्यायालयामध्ये दाद मागितली व न्यायालयाने आम्हाला अंतरिम संरक्षण दिलेले आहे व आम्हाला सर्व्हिसमधून कुठेही डिसकंटिन्यू करण्यात आलेलं नाही. आमच्या सर्व्हिस कंटिन्यू करण्यात आलेल्या आहेत. आमच्या जागेवर बाह्यस्रोत घेता येणार नाही, आमच्या जागेवर नवीन ॲडव्हर्टाईज काढता येणार नाही असं न्यायालयाच्या आदेशामध्ये नमूद असून सुद्धा आज गेली 4 महिने झाली, शासनाने आम्हाला आदेश दिलेले नाही आहेत. माननीय मंत्री महोदय गावित साहेब यांनी आज 1-1.5 महिन्यापूर्वी एक स्टेटमेंट दिलेलं होतं की 1-8 दिवसात आम्ही तुम्हाला नियुक्ती आदेश देतो. हे 4 महिन्यापासून आम्हाला आश्वासनावर त्यांनी जिवंत ठेवलं, परंतु एक आता लास्ट मोमेंटला त्यांनी सांगितलं की तुम्हाला आहे बाह्यस्रोत पद्धतीने कंत्राटी पद्धतीने घ्यावं लागेल, आहे तसं घ्या नाही तर जा निघा असं त्यांचं स्टेटमेंट होतं. परंतु शासन आज आम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरायला शासनाने भाग पाडलेलं आहे. आमच्यावर आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आणलेली आहे. आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला नियुक्ती आदेश मिळाले पाहिजे, आमच्या जागेवर होणारी बाह्यस्रोत भरती ही पूर्णतः बंद झाली पाहिजे. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही येथेच ठिय्या आंदोलन करणार आहोत व आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही राज्यभरात याचा निषेध करू आणि आम्ही आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाहीत. राहुल सुभाष कापडे, मी संगणक शिक्षक.